नमस्कार, माझं नाव उमेश सुतार, कन्नड कर्नाटक शिपूर या ठिकाणाहून श्री क्षेत्र शिपूर रामलिंगेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेली 10 वर्ष चालू आहे आणि गेली 10 वर्षामध्ये आमचा संपूर्ण मित्र परिवार आमच्या गावातले संपूर्ण सहकारी या वारीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन हा सत्संग घडवतात। हा आमचा सगळ्यांचा नित्यनियम आहे आणि या वारीमध्ये नित्यनियमाचे भजन, त्याचबरोबर काकडा आरती, हरिपाठ, नागभजन, नेमपर भजन असा नित्यनियम रोजचा असतो आणि संध्याकाळी ज्या ज्या ठिकाणी आमचं वास्तव्य असतं किंवा ठिकाण असतं बसण्याचं विश्रांतीचं, त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांनी आमचे जीवनाची खाण्याची व्यवस्था केली असते। त्याचबरोबर सगळ्यांच्या सामुदायिक या माध्यमातून आम्ही जो पंढरपुरात जातो आणि आमच्या त्या विठुरायाला साकडं घालतो की या संपूर्ण जगातील सृष्टीला सर्वांना बाबा सुख समृद्धी लाभू दे आणि येणारही विश्व असंच सुखी समृद्धी राहू दे, हीच या वारकरी संप्रदायाची एक उपासना आहे। माऊली, आपल्यासोबत किती सहकारी आहेत? आमच्यासोबत 32-1 सहकारी आहेत आता आणि पंढरपूरपर्यंत जाऊपर्यंत 50-100 लोक जमतात आणि तिथं पंढरपुरामध्ये एकादशी रामनवमी दिवशी कमीत कमी माझं पूर्ण म्हणजे आमचं पूर्ण गाव तिथे एकत्र येतं आणि कमीत कमी 700-800 वारकरी आमच्या गावातील तिथे असतात, हजर असतात। किती वर्षापासून हे सुरू आहे? आता जवळजवळ हा 10वं वर्ष आहे। तसा परंपरा पायी दिंडी आमच्या गावातून जवळजवळ 22 वर्षे चालू आहे।